आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खोपरीत 8 मार्चला मुलींच्या कुस्त्या, मैदानाची तयारी पूर्ण, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची माहिती. खोपरीत महिला दिनानिमित्त मुलींच्या कुस्तीचं जंगी मैदान भरवण्यात आलं आहे अशी माहिती नगराध्यक्ष जयश्री काट आणि मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी दिली आहे. 8 मार्चला दुपारी 4 वाजता श्री अंबाबाई मंदिर येथील भवानी आखाड्यात मुलींच्या कुस्त्या होणार आहेत. 1 नंबरच्या कुस्तीला नगराध्यक्ष चषक दिलं जाणार. तरच सकाळी 10 वाजता महिला व बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूची विक्री आणि प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या पैलवान विश्रांती पाटील आणि संजना बागडी यांची पहिल्या नंबरची कुस्ती नेमण्यात आली आहे. याशिवाय अन्य तुल्यबळ कुस्त्या नेमण्यात आल्या आहेत. कुस्त्या पाहण्यासाठी महिलांची बैठक व्यवस्था स्वतंत्र आणि चांगली केली आहे. 9 मार्चला संगीत खुर्ची, रांगोळी, लिंबू चमचा, ग्रुप रेकॉन डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी माजी आमदार राजू आवळे, महावीर गाठ, आमदार सुरेश हळवणकर, माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शिळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, गोकुळचे संचालक बाबा देसाई, नाना घाट, सब पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पैलवान अमृत भोसले, शंकर पुजारी, प्रशांत चव्हाण, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, अनिता मदाळे, लक्ष्मी साळुंखे, ऋतुजा गोंधळी, माया रावण, भरत लट्टे, अमर गजरे, रामचंद्र मुधाळे शहरातील नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यावेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी दिली आहे. तर्फे आपण महिलांच्या संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा, ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा या स्पर्धा घेत आहोत. त्याच्याशिवाय कुस्त्यांचं मैदानसुद्धा घेतो आहोत. तर त्याला उपरीच्या जनतेनं चांगला प्रतिसाद द्यावा. स्थापना होऊन 11 एप्रिलला 1 वर्ष होत आहे. तर उपरी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पार झाली. निवडणूक स्थापन करण्यामध्ये कृती समितीचं आणि गावातील लोकांचं योगदान होतं. तर उपरी नगर परिषद स्थापन झाली आणि नगर परिषदेचं आरक्षण महिला आरक्षण पडलेलं तुकडे महिला आरक्षण पडल्याने आपल्या नगरपालिकेमध्ये महिला आरक्षण सरकारीच्या ह्याच्याप्रमाणे कोट्याप्रमाणे बरोबर नगरसेविकासुद्धा आमच्या सगळ्यात महिला बालकल्याण सभापती मदाळे वहिनी, नगराध्यक्षा घाट मॅडम, असं महिलांचंच हे असल्यामुळं आपण आता महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरं आपण यावेळेस पहिलाच असल्यामुळं करतो आहे. तर अध्यक्ष मॅडमांनी आणि शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणात आपण महिलांना प्रोत्साहन पर सगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याला बक्षीससुद्धा ठेवलेलं आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण महिलांसाठी ज्या काही योजना राबवायच्या आहेत त्याची माहिती सुद्धा शिवसाहेबांनी दिलेली आहे. महानकारी न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके.